जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, ठिबक सिंचन तुषार सिंचनला एकरी अनुदान किती मिळतं, एक सतत विचारला जाणारा आणि महत्त्वाचा असा प्रश्न. आणि मित्रांनो, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती ज्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला किमान किती क्षेत्रासाठी ठिबक सिंचनला अनुदान मिळतं, एकरी हेक्टरी ठिबक सिंचनला किती अनुदान मिळतं, तुषार सिंचनला एक हेक्टरपासून जास्तीत जास्त किती हेक्टरपर्यंत अनुदान मिळतं, प्रत्येक हेक्टरसाठी किती अनुदान मिळतं, याचबरोबर 80% अनुदान मिळतं का 55% अनुदान मिळतं, या सर्व प्रश्नांची सविस्तर अशी माहिती आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचनला अनुदान दिलं जातं. काही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात, काही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना, महिला शेतकरी, विधवा शेतकरी अशा वेगवेगळ्या SC ST प्रवर्गातील शेतकरी 55% अनुदान हे ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी दिलं जातं. याच्या व्यतिरिक्त जे बहुभूधारक शेतकरी आहेत, ज्यांची 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र 45% अनुदान दिलं जातं. मित्रांनो, याच पूरक म्हणून आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचन तुषार सिंचनचा जास्तीत जास्त वापर व्हावा, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते, ज्याच्या अंतर्गत अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 30% असं पूरक अनुदान दिलं जातं. आणि एकंदरीत केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची योजना असे मिळून ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 80% अनुदान आणि जे बहुभूधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 75% अनुदान दिलं जातं. जे केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी वितरित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित झाल्यानंतर पूरक अनुदान म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केलं जातं. तर आता मित्रांनो, हे अनुदान वितरित करत असताना सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं हे अनुदान वितरित कसं केलं जातं, याच्यामध्ये 20 गुंठ्याला किती मिळतं, 1 एकरला किती मिळतं, 1 हेक्टरला किती मिळतं, तुषारमध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारानुसार अनुदान कसं मिळतं. मित्रांनो, एकंदरीत हे अनुदान वितरित करत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून 20 गुंठे, 1 एकर, 1 हेक्टर, 5 हेक्टर प्रत्येक प्रवर्गानुसार, प्रत्येक वेगवेगळ्या साईजनुसार एक प्रकल्प खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत असलेल्या प्रकल्प खर्चाच्या 80%, 75% अशा प्रमाणामध्ये हे अनुदान 2 टप्प्यामध्ये वितरित केलं जातं. आता याच्यामध्ये प्रकल्प खर्च मर्यादा जी आहे त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनचं जर पाहिलं, ठिबक सिंचनमध्ये पहिला प्रकार आहे 1.2 मीटर × 0.6 मीटर. याच्यामध्ये 20 आरसाठी म्हणजे अर्धा एकरसाठी 31,436 रुपये एवढा प्रकल्प खर्च आहे. 1 एकरसाठी 57,241 रुपये आणि 1 हेक्टरसाठी 1,27,501 रुपये हा याच्यामधला प्रकल्प खर्च आहे. आता या प्रकल्प खर्चाच्या 80% अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 75% अशा प्रमाणामध्ये हे अनुदान वितरित केलं जातं. आता याच्यामधील दुसरी साईज आहे 1.8 मीटर × 0.6 मीटर, ज्याच्यासाठी अर्ध्या एकरसाठी 24,569 रुपये, 1 एकरसाठी 42,992 रुपये, तर 1 हेक्टर क्षेत्रासाठी 91,560 रुपये. म्हणजे आपण पाहू शकता जशी साईज चेंज होईल तसा अनुदान याच्यामध्ये, प्रकल्प खर्च याच्यामध्ये कमी होत चाललेला आहे. 1.5 मीटर × 1.5 मीटरसाठी 20 गुंठ्यासाठी 28,106 रुपये, 1 एकरसाठी 46,995 रुपये, तर 1 हेक्टरसाठी 97,245 रुपये. आता याच्यामध्ये चौथी साईज आहे 3 मीटर × 3 मीटर, ज्याच्यासाठी अर्धा एकरसाठी 15,712 रुपये, 1 एकरसाठी 26,189 रुपये, तर 1 हेक्टरसाठी 47,751 रुपये. आता याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारानुसार तुमचं ठिबक सिंचन सिलेक्ट कराल त्या प्रकारानुसार तुम्हाला हे अनुदान कमी जास्त येणार आहे. आता एखाद्याने 1.8 सिलेक्ट केलं तर त्याला मिळणार एकरी अनुदान वेगळं असणार आहे, आणि 1.2 × 0.6 मीटर केलं तर त्याला मिळणारं अनुदान हे वेगळं असणार आहे. मित्रांनो, याचप्रमाणे तुषार सिंचनमध्ये आपण जर पाहिलं तर 3 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 63 मिलीमीटर, 75 मिलीमीटर आणि 90 मिलीमीटर अशा 3 प्रकारानुसार त्याच्या पाईपच्या डायानुसार हे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 1 हेक्टरपर्यंत आपण जर पाहिलं तर 1 एकरपर्यंत क्षेत्रधारणा असल्यास 63 मिलीमीटरच्या पाईपासाठी 13,211 रुपये आणि 75 आणि 90 मिलीमीटरचा पाईप हा 1 एकरपर्यंत मिळत नाही. आता 1 हेक्टरपर्यंत आपण जर पाहिलं तर 63 मिलीमीटरच्या पाईपसाठी 21,588 रुपये, 75 mmच्या पाईपसाठी 24,194 रुपये, 90 मिलीमीटरचा पाईप 1 हेक्टरपर्यंत दिला जात नाही, 2 हेक्टरपर्यंत दिला जात नाही. 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी 31,167 63 मिलीमीटरसाठी आणि 75 मिलीमीटरसाठी 34,657 रुपये. आता 3 हेक्टरपासून 5 हेक्टरपर्यंत 63 आणि 75 मिलीमीटरचं अनुदान मिळत नाही, याच्यामध्ये डायरेक्टली 90 मिलीमीटरसाठी ते प्रकल्प खर्च दिला जातो.
ज्याच्यामध्ये 46,779 तीन हेक्टरपर्यंत, 4 हेक्टरचे जर मर्यादा असेल तर 4 हेक्टरसाठी प्रकल्प खर्च असतो 58,995 रुपये, आणि 5 हेक्टरपर्यंत जर क्षेत्र असेल तर 66,789 रुपये. आणि या प्रकारानुसार जे वर्गवारी असेल, जे कास्ट असेल किंवा अल्पातेलभूद्रक भूभूद्रक त्याच्या प्रमाणानुसार 80%, 75% या प्रमाणानुसार ते अनुदान वितरित केलं जातं. तर मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा हा एक प्रश्न होता. तर मित्रांनो, याच्यामध्ये 80%, 75%मध्ये अनुदान तुम्हाला 80%, 75% दिलं जातं, परंतु केंद्र शासनाचा आलेला निधी आल्यानंतर पहिलं 55%, आणि त्याच्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान दिल्यानंतर उर्वरित 25%, अशा दोन्ही टप्प्यामधून दोन्ही निधीमधून तुम्हाला 80%चं अनुदान दिलं जातं. तर मित्रांनो, ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या अनुदानाच्या संदर्भातील विचारल्या जाणाऱ्या एक महत्त्वाच्या अशा प्रश्नाबद्दलची एक महत्त्वाची अशी माहिती होती, जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.